जे काही हवंय ते Zee5 ऍप वर Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. सो मला क्युरिओसिटी होती मानस की तुझ्यासारखा टॅलेंटेड सिंगर नेमका कसा असेल, त्याचा बॅकग्राऊंड काय असेल, तो काय विचार करत असेल, आणि हे सगळं मला तुझ्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करून घेण्याच्या आधी जाणून घ्यायचं होत. आणि ऑब्विसली म्हणजे मी तुला अशी भेटले असते तर तुझ्याबद्दल खरं मला कधीच कळलं नसतं, म्हणून मी पत्रकार बनून तुझ्या समोर आले, तुझ्याबद्दल जरा जाणून घेतलं, तुझे विचार जाणून घेतले. मी तुला फ्रँकली काय ते सांगते. आपल्या पहिल्याच भेटीत माझ्या हे लक्षात आलं होतं की आपल्या दोघांच्या विचारांमध्ये तफावत आहे, कारण तुला तुझ्या कलेच्या जोरावर यश मिळेल याची खात्री होती आणि मला विश्वास होता की एखाद्या कलेला करेक्ट प्लॅटफॉर्म मिळाल्याशिवाय न्याय मिळत नाही. अँड आय स्टील बिलीव्ह दॅट. म्हणून मी तुला भेटले आणि भेटत राहिले, तुझ्यावर स्टोरी करायची म्हणून तुझ्याबद्दल आणखी काही गोष्टी जाणून घेतल्या. पण रेवती का हे सगळं करायची काय गरज होती? म्हणजे आपल्या पहिल्याच भेटीत तुला कळलं होतं ना की आपले विचार जुळत नाहीत म्हणून, मग तेव्हाच माझा विषय सोडून का नाही दिलास तू? आणि मुळातच जिकडे आपले विचार जुळत नाहीत तिकडे एकत्र काम कशाला करायचं? गुड क्वेश्चन मानस. म्युझिक हा माझा व्यवसाय आहे, मी त्यातून प्रॉफिट कमवते, त्यातून पैसा कमवते, फेम मिळवते, पण म्हणून मी माझा व्यवसाय भावनेच्या भरात करत नाही, मी तो विचारपूर्वक करते. यस, मला हे कळलं होतं की आपले विचार जुळत नाही, पण माझ्या हेही लक्षात आलं होतं की जर आपण दोघांनी मिळून काम केलं तर आपल्या दोघांचाही फायदा आहे त्यात, म्हणून मी तुला ऑफर दिली. हाच फरक आहे आपल्या दोघांमध्ये. तू भावनेच्या भरात हृदयाने विचार करतोस आणि मी मेंदूने. आता तूच बघ, तू माझ्या कॉन्ट्रॅक्ट मध्येस, ते सुद्धा माझ्या टर्म्स अँड कंडिशन्स मान्य करून. मानस, आज तुझ्या कलेला माझ्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मचा आधार आहे. आणि आता बघ, मी तुला या जोरावर कुठल्या कुठे घेऊन जाईन. सो इन शॉर्ट, मी जे म्हणाले ते खरं झालंच ना? ते होतच, आणि ते सुद्धा प्रत्येक वेळी. रेवती कोठी भास्कर फक्त तिच्या टर्म्सवर काम करते आणि लोकांना सुद्धा करायला लागतो.